श्री स्वामी समर्थ सर्वानवर स्वामी कृपा कायमसा विहित स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते। देव त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी संकेत देत असतो। चला तर मग वरीलपैकी एक कार्ड निवडा आणि बघा आज तुम्हाला कुठला संकेत दिला जात आहे। जे कार्ड तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करत आहे ते कार्ड निवडा आणि चला तर मग बघूयाचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। जर तुम्ही एक नंबरचं कार्ड निवडलं आहे ज्यामध्ये फुलपाखरू हे चित्र दाखवलं आहे, तर लक्षात घ्या, अध्यात्मामध्ये फुलपाखरू हे सुखाचं प्रतीक मानलं जातं। आपल्या आयुष्यात सुख येण्यापूर्वी देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो, त्यापैकीच हे फुलपाखरू एक असतं। तुम्ही जर आज हे फुलपाखरू निवडलं आहे तर समजून जा, खूप लवकर तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे। सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल। लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं सोडून द्या, कारण ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, उद्या तुमच्या गरजेला उभी राहणारी असतात। म्हणून हे लोक काय म्हणतील ह्याच्या विचाराने आयुष्य जगणं सोडून देऊ नका। लक्षात ठेवा, आयुष्यातला प्रत्येक दिवस काहीतरी वेगळं करण्यासाठी असतो। तू कोणाचा कितीही विचार करत असलास तरीही तुझा विचार करणारा तुझ्या घरच्यांना सोडून कोणीही नाही, हे लक्षात ठेव। जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयात ध्येयाचं वादळ आहे, अंतकरणात जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचा आहे। संकेत मार्ग मी तुला नेहमी दाखवत असतो, ते कसे ओळखायचे ते आता तुझ्यावर आहे। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दोन नंबरचं कार्ड निवडलं असेल तर अध्यात्मामध्ये चंद्राला नवीन सुरुवात मानली जाते। जर तुम्ही आज हे चंद्राचं कार्ड निवडलं असेल तर समजून जा, तुमच्या आयुष्यात खूप लवकर एक नवीन सुरुवात होणार आहे। जरी आज तुम्हाला मार्ग दिसत नसेल तर खूपच लवकर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे तो दिसेल। स्वामी म्हणतात, तू बोलत नाहीस म्हणजे तुला काय वाटतं मला समजत नाही। कोणी दुखावलं असेल, रागावलं असेल तर सोडून दे, काही दिवस असतात असे जास्त विचार करू नकोस। प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस, जास्त त्रास होईल। फक्त आजची रात्र परत उद्या नवीन माणसं नवीन संधी तुझी वाट बघत आहेत। रडून घे उगाचच, मनात सगळं साठवून ठेवू नकोस। माहीत आहे खूप ओझं आहे तुझ्यावर, ठीक आहे ही वेळ पण निघून जाईल। तू फक्त मजबूत राहा, अशी कोणतीही गोष्ट नाही जी तू करू शकत नाहीस। कोण कसं वागतं याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही, तू पाठीमागे राहशील। अशा लोकांना समजावता समजावता तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस, तसं करून तू स्वतःचा अपमान करत आहेस। तू निश्चिंत पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कर, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते, हे लक्षात ठेव। तुझ्याजवळ काय नाही आहे यावर विचार करून तुझ्याजवळ जे आहे याचा विचार करायला विसरलास। तू जरा स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघ, अरे तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुरक्षित आहे, खरी संपत्ती हीच आहे। दुसरे लोक तुला चुकीचं समजतात, तुला समजून घेत नाहीत, पण याने खंत का करतोस? तू योग्य आहेस हे मला ठाऊक आहे, व्यर्थ चिंता करू नकोस। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। हीच स्वामी चरणी प्रार्थना। जर तुम्ही आज हे तीन नंबरचं कार्ड निवडलं आहे तर समजून जा, तुम्ही इतके दिवस जी सेवा दिली त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख संपत्ती शांतता यांचं आगमन होणार आहे। कारण अध्यात्मामध्ये झाडाला त्याच्या फळं फुलं यांना सुख संपत्तीचं प्रतीक मानलं जातं। तू फक्त सुखाची अपेक्षा करून कोणापुढे हात पसरू नको, वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर, चांगली वेळ निश्चित येईल। आज रडणार तर उद्या हसवणार, विश्वास ठेव बाळा, तुझे दिवस खूप लवकर बदलणार। संयम ठेवा, वेळ प्रत्येकाची येते। तू फक्त माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं असतं। स्वामी म्हणतात, जे शक्य आहे ते तू कर आणि जे अशक्य आहे ते करायला मी आहे।
तू फक्त एकच कर, माणूस माणूस म्हणून जग, कधी कोणाला दुखावू नको, कधी कोणावर रागावू नको, माणूस म्हणून जन्माला आलास, माणूस की मात्र विसरू नकोस। जेव्हा पण तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं तेव्हा त्याच्या अगोदर दुःख, अपयश, टेन्शन, संकट येत असतात। म्हणून जर तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत आहेत तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात सुख खूप लवकर येणार आहे। निराश होऊ नका, चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांडात स्वामींना अशक्य असं काहीच नाही। एकाच वेळेस 10 काम करण्यापेक्षा 10 वेळेस एकच काम करा, यश निश्चित तुमच्या हातात येईल। परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही। आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे, हे कायम लक्षात ठेवा। रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं। आज वाईट तर उद्या नवीन असेल हे तुला समजायला हवं। आज खूपच भारी गेला तर उद्या काहीतरी वेगळं घडेल याचं भान असायला हवं। शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा, क्रोधाच्या मार्गाने ती वाया जाते। जे होतंय तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामींवर, ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे निर्णकाई, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हे माय।